लाचलुचपत विभागाच्या 14 महिन्यात 17 कारवाया। शासकीय यंत्रणेतील सर्वच विभागात पारदर्शीपणे काम व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कार्यवाही करण्यात येत असते आणि याच विभागामार्फत 2021 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल या विभागाने 15 तर 2022 या 2 महिन्याच्या काळामध्ये 2 अशा एकूण 14 महिन्याच्या काळात 17 कारवाया करण्यात आल्या आहेत। यामध्ये सर्वाधिक लाचखोर कर्मचारी महसूल विभागात आढळले असून यामध्ये सर्व विभागातील वर्ग 3 कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे। बुलडाणा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कार्यवाहीमध्ये महसूल विभागातील एकूण 6 कर्मचाऱ्यांवर ही कार्यवाही करण्यात आली असून हे सर्व कर्मचारी वर्ग 3 आहेत। तर दुसरा क्रमांक हा जिल्हा परिषद विभागाचा येत असून या विभागातील 5 कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे। यामध्ये वर्ग 3 4 कर्मचारी तर वर्ग 2 1 अधिकाऱ्याचा समावेश आहे आणि त्यानंतर अनुक्रमे पोलीस विभाग, वन विभाग, विद्युत महावितरण, विधी व न्याय विभाग, भूमी अभिलेख विभाग या विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। यामध्ये एकूण 14 महिन्याच्या काळात 17 कारवाया करण्यात आल्या असून यामध्ये तब्बल वर्ग 2 3 अधिकारी तर वर्ग 3 16 कर्मचारी आणि खासगी व्यक्ती अशा एकूण 22 जणांवर कार्यवाही करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अर्थात मार्च महिन्यामध्ये विविध विभागातील थकित बिले काढून देण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लाचेची मागणी केली जात असते, त्यामुळे मार्च महिन्यात अधिक कार्यवाही होताना दिसतात, परंतु मार्च 2021 मध्ये या तुलनेत एकही कार्यवाही झालेली नसल्याचे देखील समोर आले आहे। हे मात्र विशेष